आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सिरियस? ही गोळी ही गोळी ती आलीच नाही पण हो ती येईल घेतो पण ती का नाही येत एवढा वेळ येईल ती कामात असेल काही येणार. बघ ना काय काय झाली याची अवस्था. एक मिनिट, बाय द वे ही कसली औषध आहेत? काही नाही, तुला जरा वीकनेस होता, ताप होता, त्यामुळे त्याच्यासाठीच. हो ना? हो, तुला बरं वाटेल. बेस्ट टाइम, मग एकदा मी बरा झालो ना की मग मला आराध्याला घेऊन बाहेर जाता येईल ना कुठेतरी. डॅड नाही म्हणलं तरी घरात बसून असं बोलणं होत नाही हो, काही डिस्कशन छान होत नाही. एकदा मी बाहेर गेलो ना की छान गप्पा होतील आणि मग भांडण मिटेल आमचं. तुला लवकर बरं व्हायचंय ना? ऑफकोर्स बरं व्हायचंय, असं आजारी कोण पडून जाणार घरात. माता आराम कर, शांत आराम कर, तू लवकर बरा होशील, तू आराध्य वहिनी बरोबर फिरायला जाऊ शकशील. राईट? ठीक आहे सर, पण आराध्य आली की मला उठवा. अक्षय? हा. हो हो. तू काळजी करू नकोस. राहून राहून पश्चाताप होतोय श्रावणी. मी वहिनीला असं एकटं जाऊ द्यायला नको हवं होत, मी जायला हवं होत तिच्या बरोबर. मी तिच्या बरोबर गेलो असतो तर हा घातपात झालाच नसता. हे सगळं ममांनी घडवून आणलं. त्या दिवशी जर गाडीत मी असतो तर मे बी ममांनी हे सगळं केलंच नसत. आज आराध्या वहिनी जिवंत असत. माझ्या भावाची ही अवस्था झाली नसती. ममांनी जीव घेतलाय आराध्या वहिनीचा, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, तुमच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. खूप वाईट वागल्यात मम्मा. मम्मांना त्यांच्या वागण्याची शिक्षा मिळायलाच हवी, आराध्य वहिनीला न्याय मिळायलाच हवं. हॅलो कमिशनर साहेब, मी अक्षय सरनाईक बोलतोय. मला तुमच्याकडे एक तक्रार करायची आहे. यशोधरा सरनाईकांनी त्यांची सून आराध्या सरनाईक हिचा खून केलाय. नाही, तो अपघात नव्हता, तो एक प्लॅन्ड मर्डर होता. प्लीज तुम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करा आणि त्यांची चौकशी करा. आपला कणा होती हो आराध्या, अभिमान होती ती आपला. श्रावणीसाठी जीवाचं रान केलं तिने आणि त्यातच ती गेली. श्रावणीला न्याय मिळवून देण्याकरता तिच्यावरच अन्याय झाला हो.
आहे तुझ? या घराने आपली पोरगी आपल्यापासून हिरावून घेतली, अरे इथे राहण्यात काय अर्थ आहे? काय ठेवलंय आपल्यासाठी इथे? का म्हणून आपण या घरावर ओझ भरून राहायचं? पण श्रावणीची अवस्था पाहताय ना कशी आहे, आपण कुठे राहणार, काय करणार, तिची काळजी कशी घेणार आपण? या घराने श्रावणीला काय कमी त्रास दिलाय का? आणि आता तर आपली आपली आराध्य पण नाही आहे ग. खरं बोलताय तुम्ही, आपण कुठेही राहूया, कसल्याही परिस्थितीत राहूया, पण पण या घरात नको, आपण इथं जाऊया. बरोबर आहे तुझं, मी सामान आवरायला घेतो, उद्या सकाळीच आपण इकडून निघूया. नाही राहायचं आपण या घरात. बोल ना काहीतरी प्लीज, तू किती दिवस अशी रुसून बसणार आहेस? मी मान्य करतोय ना माझी चूक, तू काहीतरी बोल, तू चीड रागव हवं तर माझ्यावर, पण काहीतरी बोल ना प्लीज, असं नको करू प्लीज. श्रेयस, मी आजी. बरं झालं आजी तू आलीस, तू बस आधी इथे, तू बोल आराध्याशी, तू बोल तिला, सांग आधी तिला माझ्याशी बोलायला सांग, ती रुसून बसली माझ्यावर. आराध्या आता आजीशी तरी बोल बघू, आराध्या बोल ना आजीशी, काय तुला काय वाटतंय ते सांग. हो हो बोलते मी. आराध्या आराध्या राजा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण आपल्या दोघांमध्येच. हा आपल्याला मध्ये मध्ये हा श्रेयस नको, कळलं? हे बरं आहे, मी तुझ्याशी नंतर बोलेन, आधी मी श्रेयसला सूप भरवते. हे बरं, घे माझं सोन्या गतो घे. मस्त आहे, तुला तिला भरव ना एक गस. हो मस्त आहे. आराध्य बाळा के सुख के बघ घेतलं तिने, आता तू हे संपवून टाक. बर बर शाळा ना. खुश खुश. अरे कुठे चालली आहेस आजी? ती ती बघ चालली आहे, ती असंच करते, कोणी बोलणार असेल ना तर ती निघून जाते सारखी. तू अडव ना तिला हाक. अरे ती आपल्या आई बाबांना भेटायला गेली असेल. आता हा आता तू झोप बरं, डॉक्टरनी तुला आराम करायला सांगितलं की नाही? कशाला मला काय झालं? तुला काही झालं नाही रे सोनिया, पण तुला आता थोडा आराम करायला हवा की नको? ठीक आहे झोपी, मांडीवर झोपू. हा ये रे माझ्या सोन्या, नीच नीच माझ्या बाळा, करू नको चिंता, काळची जगाची साऱ्या आहे भगवंता. अरविंद श्रेयस ठीक आहे ना? तो बरा होईल ना रे? त्याची अवस्था बघवत नाही आम्हाला, हे असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. यशोधरा बस कर तुझी नाटक. आराध्याचं नेमकं काय केलंयस ना हे सगळ्यांना सांगून टाक, असा संशय होताच तुझ्यावर, पण आता सगळ्यांना संशय वाटतोय. अगं ती पोरगी इथं जीवानीशी गेली, आपल्या श्रेयसची काय अवस्था झाली बघ जरा. अक्षसाई विश्वास उडालाय तुझ्यावरून, उद्या वर गेल्यावर देवाला तोंड कसं दाखवणार याचा तरी विचार कर जरा. बघ यशोधरा सत्य फार काळ लपत नाही,
काय प्रॉब्लेम काय रे तुम्हा लोकांचा? हा आणि स्पेशली तू प्रत्येक वेळी यायचं आमच्यावर आरोप करायचे, आम्हाला गुन्हेगार ठरवायचं, लेक्चर देण्याशिवाय दुसरं काही येत नाही खरे? आमची मानसिक अवस्था काहीतरी बिघडली असेल असं कधी वाटत नाही तुला? बायको आहे ना, कधीतरी आमच्यावर विश्वास ठेव. विश्वास? विश्वास तर तुझ्या वडिलांचाही नव्हता तुझ्या. बस सारख्यासारख्या जुन्या गोष्टी उगाळू नकोस. हा मॉर्निंग यू डोंट. हे बघ, हे जे सगळे आरोप आहेत ना ते खोटे आहेत. ती आराध्या जाता जाता आमच्यावर खोटे आरोप करून गेली आणि तो जो काय अपघात झाला ना तिचा त्याच्याशी पण आमचा काहीही संबंध नाहीये. विश्वास ठेव. काय नाही तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम काय? हे जे प्रत्येक वेळी छाती ठोकपणे आमच्यावर वाटेल ते आरोप करताना एक तरी पुरावा असतो का हातात? पुरावा? तो पुरावा शोधता शोधता ती पोरगी जीवानीशी गेली. यशोधरा खेळ थांबव. आता अक्षयने पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस घरी यायच्या आधी तुझी विवेक बुद्धी जागृत झाली ना तर ठीक, नाही तर येणाऱ्या परिणामाला एकटी सामोरी जा. आई, श्रेयसने सकाळपासून काही खाल्लं तरी का? सूप भरवलं त्याला. आराध्याशी बोलत बोलत भरवलं. आराध्याच दिसते त्याला जिकडे तिकडे. काय झालंय रे अरविंद? आई, अक्षयचं म्हणणं असं आहे की ह्या प्रकरणामध्ये यशोधरेचा हात आहे. काय म्हणजे आराध्याचा? त्यांनी तरी पोलिसात तक्रार केली आहे माझ्यासमोरच. आणि आई, मी यशोधरेला ताकीद देऊन आलोय. या प्रकरणामध्ये तुझा हात असेल तर मान्य कर, नाही तर जे परिणाम होतील त्याला सामोर जा. परमेश्वरा, ही काय वेळ आणली आहे अरविंद रे? काही सुचत नाही रे मला आता खरंच. अरविंद, तुला वाटतंय यशोधरा या थराला जाऊ शकते? आई, यशोधरेला आपण आज ओळखतो का? तिची महत्वाकांक्षा एवढी मोठी आहे ना की ती पूर्ण करण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. आता पोलीस येतीलच, खरं काय खोटं काय सगळं बाहेर पडेल. तसं असेल ना तर मीही यशोधराची बाजू घेणार नाही. तर यशोधरा मॅडम कुठे आहेत? आम्ही त्यांना ताब्यात घ्यायला आलो. यशोधरा, यशोधरा, काय झालं? येस इन्स्पेक्टर. यशोधरा मॅडम, आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलो. आय नो तुम्ही आम्हाला अरेस्ट करायला आलात. चला मग निघूया, आय एम रेडी. डोंट लुक सो सरप्राइज्ड. नाही खरंच, आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही तेव्हा आम्हाला कशाचीच भीती नाही. यशोधरा सरनाईक आजपर्यंत ताटमानेने जगत आली आहे आणि यापुढे सुद्धा तशीच जगणार. आमच्या आजूबाजूला आरोपांचा किती धुराळ उडाला, अगदी आमच्या अत्यंत जवळच्या माणसांनी आमच्यावर आरोप केले ना तरी आम्ही ताटमानेनेच जगणार, कारण आम्ही गुन्हेगार नाही. आरोप करणारा आमचा मुलगा जरी असला ना, ज्याला आम्ही खूप प्रेमाने लहानाचं मोठं केलंय, ऐशो आरामात वाढवलंय, त्याच्यासाठी रात्रंदिवस खस्ता काढल्यात, तरी सुद्धा आम्ही आनंदाने तुमच्याबरोबर यायला तयार. इनफॅक्ट
आम्हाला माहिती आहे अक्षयने आमच्या विरोधात तक्रार केली आहे. अक्षयनेच केली आहे ना? हा, खर तर त्याचे आभारच मानायचे, कारण त्याने तक्रार केली आहे त्यामुळे आता आम्ही निर्दोष आहोत हे आम्हाला सगळ्यांसमोर सिद्ध करता येईल. थँक्यू बेटा, थँक्यू. सो थँक्यू अक्षय, थँक्यू. चला. उगाच तक्रार नाही केली. मम्मा, माझेही रिलायबल सोर्सेस आहेत आणि त्यांच्याकडून तुमच्या बेकायदेशीर कामांच्या गोष्टी ऐकल्यात मी. पण प्रश्न आता एका निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूचा आहे, ज्यामुळे माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि हे मी सहन करू शकत नाही. अक्षय चुके, तू तुला एक सांगू का, तुझ्यासाठी श्रेयससाठी आम्ही हसत हसत फासावर जाऊ रे. अगदी निरपराध असलो तरी कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा आम्ही हसत हसत घेऊ, न केलेल्या गुन्ह्याची. मामा, मामा, पुरे, तुमचा हा इमोशनल ड्रामा पुरे, याने काही फरक पडणार नाहीये. तुमच्या विरुद्धचे पुरावे बघितले मी. इट्स ओके इन्स्पेक्टर, चला. थांबा. बोल रे इन्स्पेक्टर, कोण आहे हा आणि काय चाललंय? सर, मॅडम निर्दोष आहेत. जो काय गुन्हा केलाय तो ह्यानी केलाय. बोल रे साहेब, मला माफ करा, माफ करा. पैशाच्या लोभापायी देवीसारख्या मॅडमवरती मी नको तसले आरोप केले साहेब. म्हणजे? आराध्याने मला पैसे दिले होते. श्रेयस आणि अक्षयच्या समोर यशोधरा मॅडमवरती खोटे आरोप करण्यासाठी. इन्स्पेक्टर साहेब खोटं बोलतोय हा. गजा, खरं काय ते सांग. आराध्याने यशोधरा मॅडमच्या मोबाईलवरून खोटा मेसेज करून मला भेटायला बोलवलं होतं. हवं तर तुम्ही त्यांचा मोबाईल चेक करू शकता. आराध्याच्या कुटुंबाचा यशोधरा मॅडमनी अपघात घडवून आणला असं मला खोटं सांगायला सांगितलं. काय बोलतोय? आराध्याची आई सरिता देसाई यांनाही जेव्हा पोलिसांनी अटक केलेली त्याच्या मागेही यशोधरा मॅडमचा हात होता असंही खोटं सांगायला सांगितलं. गजा, गजा काय बोलतोय सर, काय बोलतोय? अक्षय सर प्लीज कायदा हातात घेऊ नका. आय एम सॉरी इन्स्पेक्टर. अक्षय, डॅड हा त्या दिवशी काहीतरी वेगळं बोलत होता आणि आज गजा प्लीज सत्य सांग. सॉरी सर, मला पैशांची खूप गरज होती म्हणूनच मी खोटं बोललो आणि हे सगळं खोटं बोलायला मला आराध्या मॅडमनी सांगितलं होतं. या कामाचे मला फक्त अर्धेच पैसे ऍडव्हान्स मिळालेत. माझे राहिलेले पैसे मिळवण्यासाठी मी त्यांना कॉल करतोय पण त्या साधा कॉल सुद्धा उचलत नाहीत. ओ गॉड, पाहिलं सगळं केलं त्या आराध्याने आणि आरोप मात्र आमच्या कपाळी. एनिवे, आता जी व्यक्ती या जगातच नाहीये त्या व्यक्तीबद्दल वाकडं बोलून काय होणार आहे? आय होप तुम्हा लोकांना कळतंय की हे सगळं खरंच आराध्याने केलं. आता ह्याला तर आम्ही कन्व्हिन्स नाही ना केलं असं येऊन बोलायला. आराध्यानं वॉज ऑब्सेस्ड, शी वॉज ऑब्सेस्ड. तिला सगळ्यांकडे प्रूव्ह करायचं होतं की आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही तिच्यावर अन्याय केलाय, आम्ही चुकीच्या आहोत, आम्ही दोषी आहोत. आम्ही दोषी आहोत हे सिद्ध करण्यासाठी तिने काय काय नाही केलं. अनेक गोष्टी तर आमच्या समोर घडल्यात आणि अनेक गॉड. ठीक आहे, आता ती या जगात नाहीये तेव्हा कोणासमोर काय प्रूव्ह करायचं? एनिवे,
आय नो गजाने सगळं कबूल केलंय, तरी पण आमच्या विरोधात कंप्लेंट तर आहेच ना इन्स्पेक्टर। तेव्हा आय फील की जे काही लिगली करायचं असेल ते करूया, आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण आमच्या मुलाचा गैरसमज दूर व्हायला हवा। आमची एवढीच इच्छा आहे की आमच्या अक्षयच्या मनात आमच्याबद्दल जो दुस्वास निर्माण झाला आहे ना तो कायमचा निघून जावा। त्याला कळावं की त्याची मम्मा त्याला याआधी जशी वाटत होती तशीच आहे, त्याची चांगली मम्मा। ज्या काही गोष्टी घडल्यात त्यामुळे आमच्या मुलाचा गैरसमज झाला, आय नो दॅट, आणि या लीगल प्रोसिडिंग मधून कदाचित आम्ही गुन्हेगार नाही आहोत हे सिद्ध होईल, आणि मग आमच्या मुलाचा पुन्हा पूर्वीसारखा आमच्यावर विश्वास बसेल। आम्हाला फक्त तेच हवंय, आमच्या मुलाचा विश्वास जिंकायचा आहे आम्हाला पुन्हा। त्यासाठी काहीही करू, कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल। इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट, प्लीज अरेस्ट मी। आम्ही पोलीस स्टेशनला यायला तयार आहोत। सदरे प्लीज थांबा इन्स्पेक्टर।